विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। कोराई गावातील मारहाण प्रकरणी सर्व आरोपींना तत्काळ अटक करून तक्रारकर्त्यांना पोलीस संरक्षण द्या, रुग्ण हक्क संरक्षण समितीची मागणी। पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना तक्रारकर्ते व रुग्ण हक्क संरक्षण समितीची प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे मागणी। लवकरच आरोपींना अटक करू, पोलीस अधीक्षकांचे समितीला आश्वासन। निलंगा तालुक्यातील कोराई गावातील तरुणांना मारहाण प्रकरणी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने आज पीडित तक्रारकर्ते दिगंबर बिराजदार व प्रवीण बिराजदार यांना सोबत घेऊन तक्रारकर्ते व तक्रारकर्ते यांना कायदेशीर मदत करणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते यांना आरोपी व आरोपीचे हितचिंतक यांच्यापासून जीवितराला धोका आहे म्हणून प्रकरण संपेपर्यंत पोलीस संरक्षण मिळावे व आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून घटनेची सत्य हकीकत सांगून दिले। यावेळी सर्व आरोपींना तत्काळ अटक केली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक साहेबांनी समिती शिष्टमंडळाला दिले। सदर निवेदन हे रुग्ण हक्क संरक्षण समिती व तक्रारकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने देण्यात आले। यावेळी तक्रारकर्ते दिगंबर बिराजदार, प्रवीण बिराजदार, रुग्ण हक्क संरक्षण समिती प्रमुख ॲडव्होकेट निलेश करमुडी, महिला अध्यक्षा रेणुकाताई बोरा, लातूर जिल्हाध्यक्षा कावेरी विभूते, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ आप्पा खोबरे, चंद्रशेखर कत्ते, प्राध्यापक संगमेश्वर पानगावे आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्हा विश्व 24 प्रतिनिधी अतुल सोनकांबळे, लातूर। जसंही मला फोन आला तशी तात्काळ मी शिर्शी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि जे रुग्ण आहेत हॉस्पिटलमध्ये त्यांची पण भेट घेतली, त्यांना बोलून चौकशी केली की त्यांना कुठल्या प्रकारे कशी कुराडे असळी आणि कोणी त्यांना कुठल्या कशी मारहाण केली असं काही मी जाऊन चौकशी केली। परंतु चौकशी केल्याच्यानंतर रुग्णांना भेटल्याच्यानंतरही ह्या रुग्णांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली नव्हती। ज्यावेळेस मी पोलीस स्टेशनला फोन केला की तक्रार तुम्ही का घेतली नाही, तर त्यांनी सांगितलं की तक्रार देणारे रुग्ण आले नाहीत, ज्यावेळेस रुग्ण येतील आम्ही त्यावेळेस तक्रार घेऊ, पण त्याच्यानंतर रुग्ण खूप जास्त मारहाण लागल्यामुळे येऊ शकत नाहीत म्हटलं। मग माझ्या फोन केल्यामुळे त्यांनी तक्रार पण नोंदवून घेतली आणि त्याच्यानंतर काही दुसऱ्या दिवशी त्यांनी हॉस्पिटलमधील पेशंटला भेट दिली। सगळ्यात महत्त्वाचं आहे की एवढा सगळा प्रकार घडल्याच्यानंतर, इतकं सगळं मारल्याच्यानंतरही काही जे समाजातील लोक आहेत ते अजून बी गप्प बसायला तयार नाहीत, त्यांना जीवे मारायची धमकी देतात, त्यांच्या परिवाराला धमकी देतात। एवढंच नाही तर या समाज लिंगायत बांधवांना जे कोणी मदत करायला तयार आहेत त्यांनासुद्धा ते फोनवर धमकी देतात, जर तुम्ही त्यांना जर काही मदत केली, प्रोटेक्शन दिलं तर आम्ही तुम्हालाही मारू, तुम्हालाही यामध्ये ठेवणार नाही, गाव सोडून पळायची धमकी अशी देत आहेत। मग या प्रकरणामध्ये मी सखोल चौकशी करावी अशी पोलिसांना विनंती केली आहे। त्याच्यानंतर आज कलेक्टर साहेबांना पण निवेदन देण्यात आलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही PS ऑफिस आहे, SP ऑफिसला पण या प्रकारचं निवेदन दिलं आहे आणि आता रुग्णांना पोलीस प्रोटेक्शनची खूप मोठी गरज आहे आणि ते पोलीस प्रोटेक्शन पण देतील असं आम्हाला साहेबांना आश्वासन दिलं आहे आणि लवकरात लवकर जे काही नऊ आरोपी आहेत त्यांना पण तात्काळ अटक करावी असं आम्ही निवेदन दिलं आहे आणि त्यांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे की आम्ही याच्यावर लवकर कारवाई करू आणि लवकर याच्यामध्ये सखोल चौकशी करू आणि रुग्णांना पण त्यांनी बोलून चांगला दिलासा दिला आहे। त्याच्यामुळे माझे सर्व बांधवांना विनंती आहे की जे काही तुम्हाला फोन वगैरे धमके येतील त्याला न घाबरता यांना न्याय मिळवून द्या, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत। धन्यवाद। मौजे कोराळी, कासार शिर्शी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर परिसरातील कोराळी गावातील दोन नवयुवक प्रवीण बिराजदार आणि दुसरे त्यांचे बंधू दिगंबर बिराजदार यांच्यावरती 10 मे रोजी जो प्राणघातक हल्ला झाला त्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध म्हणून आणि घडलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये सर्व काही इत्यंभूत माहिती देण्यासाठी आज आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि कारवाईच्या संदर्भामध्ये ठोस पाऊलं उचलण्याचं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। या प्रसंगी मला असं सांगायचं आहे की 10 मे रोजी घटना घडलेली असतानासुद्धा 16 मेपर्यंत त्यांच्यावरती आरोपींवरती कारवाई होत नाही, त्यांना अटक होत नाही आणि मग जेव्हा सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि रुग्ण हक्क सेवेच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा पोलीस प्रशासनावरती दबाव आणला तेव्हा मग कुठेतरी त्या प्रशासनाला
झुकावं लागलं आणि मगच कुठेतरी 307 सारखे गुन्हे आणि अनेक कलमं त्यांच्यावरती लागलेले आहेत. त्या गावामध्ये अनेक अवैध धंदे चालतात आणि अनेक वर्षांपासून पिढी जात असल्यासारखे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आजकाल या लोकशाहीच्या काळामध्ये सुद्धा जातीयता निर्माण करून दोन समाजामध्ये गरीब आणि उच्चनीच किंवा मग सवर्ण आणि दलित अशा पद्धतीचा भेदभाव निर्माण करणारे सुद्धा काही समाजकंटक त्या ठिकाणी आहेत. अनेक वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतोय की महात्मा बसवण्णाचा विचार सामाजिक समतेचा विचार करण्याचा आणि सर्वांना हा माझा म्हणून आम्ही एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतोय. पण हे लोक काही जे काही आम्ही कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाहीत पण त्यांची जी काही चुकीची प्रवृत्ती आहे वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही ठोस पावलं उचलण्यासाठी प्रशासनाला विनंती केलेली आहे. 16 मे रोजी त्यांच्यावरती FIR झाला. आता 16 मे होऊन सुद्धा आज जवळपास 23 मे उजाडलेला आहे. अद्याप एकालाही अटक झालेली नाही. म्हणून आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती केली की आपण पोलीस प्रशासनाला सुद्धा ठोस पावलं उचलण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्यासाठी, त्यासोबत हे जे पीडित आहेत हे जे रुग्ण आहेत यांना सुद्धा पोलीस संरक्षण द्यावं. त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा आता धमक्या येत आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गटबाजी किंवा राजकारण नसताना सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जातीय दंगली पसरवण्याचं काही लोक राजकारणी लोक याला खतपाणी घालत आहेत. तर या सगळ्याच गोष्टीचा पुढे भविष्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही प्रशासनाला आताच जागा करण्यासाठी आम्ही लोकशाहीच्या मार्गाने यांना निवेदन देऊन या रुग्णांना संरक्षण मिळावं, त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळावं आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांना सुद्धा सहकार्य करणाऱ्यांना सुद्धा धमक्या दिल्या जात आहेत. बरीचशी मालमत्तेची नुकसान झालेली आहे, जीवितहानी झालेली आहे. पुढे सुद्धा कुटुंबांना पूर्ण जीवे मारण्याच्या अप्रत्यक्षरित्या धमक्या दिल्या जात आहेत आणि यामध्ये कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन मग महाराष्ट्रभर दंगलीसुद्धा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जेव्हा केव्हा मग सर्व विश्व 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी अतुल सोनकांबळे. आज आपण पोहोचलोत जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी. कोराळी गावातील कासारशिरशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 तरुणावरती झालेल्या अमानुष मारहाणीच्या प्रकरणाबद्दल या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय यांना रुग्ण हक्क सेवा संरक्षण समिती यांच्या वतीनं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया खुद्द या ठिकाणी ज्यांना मारहाण झालेली आहे असे पेशंट या ठिकाणी आपल्या समोर आहेत तर त्यांच्याकडनंच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नेमकं काय झालं होतं, कशा संदर्भात या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे, सांगा सर नेमकं काय झालं होतं. लग्नात नाही ना पुण्याला निघालो होतो तर विनाकारण आमच्या अंगावर गाडी घातली. त्यांनी गाडी घालायचं घालून त्यांनी आम्हाला रस्ता द्यायचं कळत नाही का असं तसं म्हणले. तरी आम्हीच त्यांना माफी मागितली, आमची चूक नसताना पण आम्ही त्यांना माफी मागितली. जाऊ दे भाऊ म्हणलं सोड आम्हाला असं तसं म्हण. ते आम्हाला आहे ना अंगावर डायरेक्ट आमच्या दोघांचे परमिशन माझं डायरेक्ट त्यांनी ना भांडणं करून डोकं फोडले आमच्या दोघांचे. आणि परत तेवढं झाल्यानंतर पण आणि त्यांच्या गावातले त्या गावातले काही जण 30-40 जण येऊन डायरेक्ट आम्हाला मारहाण करून असं जखमी केले. तुम्हाला प्रवीण बिराजदार, तुम्हाला ज्यावेळेस मारहाण करत असताना विविध जाती धर्माचे लोक होते की एकच जातीचे होते? नाही ते एकच धर्माचे होते. बेडर समाजाचे. कोराळवाडी आमच्या गावाच्या बाजूला कोराळवाडी इथं आहे त्या गावातले काही जण सगळे नसून फक्त त्या गावातले काही जण 30-40 जण होते त्या. ओके. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन मग महाराष्ट्रभर दंगलीसुद्धा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जेव्हा केव्हा मग सर्व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते जेव्हा पदाधिकारी महाराष्ट्रभर होऊन जसं मागे 20-25 वर्षाखाली सुद्धा असंच मागे पोलीस अधीक्षक साहेब नांगरे पाटील साहेब असताना सुद्धा अशा काही घटना घडलेल्या होत्या. आता आमचे मित्र निखिल साहेबांना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे की अशा प्रकारचं आम्हाला कुठलेही कालबोट लागणार नाही. आम्ही आणखी कुठलाही प्रकारचा कायदा आणि हातामध्ये कोणीही घेतलेला नाही, घेणारही नाही. पण जे लोक चुकीच्या पद्धतीने हे आरोपी पूर्ण कुटुंबाला आणि समाजाला किंवा गावातील लोकांना चांगल्या लोकांना उद्ध्वस्त करण्याचा गाव सोडून सुळकी पळो शेतगाड्या बंगले तुमचे विका इथं काहीच ठेवायचं नाही तुम्ही राहायचं नाही अशा पद्धतीचे इनडायरेक्टली डायरेक्टली जे काही अशा पद्धतीचे आरोप होतात हे असं जणू काही असं वाटतं की काय भारत पाकिस्तान आहे की काय एकाच गावातील सगळे समाज एकत्रित गुण्यागोविंदानं नांदणं गरजेचं असताना आणि वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये राजकारण भरपूर काही असण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टीचे सखोल साहेबांनी चौकशी करावी, पाहिजे तर याची गोपनीय अहवाल घ्यावेत किंवा मग CID CBI चौकशीसुद्धा करावी. आणि जे कोणी दोषी असतील मग ते आमच्यातले असतील किंवा आमच्या विरोधातले असतील त्या सगळ्यांना शासन व्हावं, कोणीही शासनाच्या या कठोर कारवाईमधून मुक्त होऊ नये
आणि यांना कठोर शासन झालंच पाहिजे. निर्दोष जे कोणी सत्याने असतील ते मात्र निर्दोष मुक्त झाले पाहिजेत. आणि या लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे आणि गुन्हेगोविंदाने नांदून अगदी भयमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे. एका गावामध्ये सर्वजण तंटामुक्ती असेल, पोलीस पाटील असतील, ते सगळ्या गोष्टी असताना सुद्धा का आणि प्रशासन सुद्धा अशा या काही समाजकंटकांच्या विरुद्ध कारवाई करण्यास दबतंय की काय आणि कुठेतरी काहीतरी मध्ये मिली बघत आहे की काय असंही कुठेतरी शंका येते. आज आम्ही या ठिकाणी 10-20 लोक जरी असलो तरी आमच्या मागे पूर्ण महाराष्ट्रातील आमचं जे काही अशा वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आहे, वेगवेगळ्या जाती धर्मातील संघटना सुद्धा आमच्या पाठीशी आहेत, त्यावेळी प्रसंगी रस्त्यावर सुद्धा उतरतील, यात काही शंका नाही. तर परत या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की कायदा सुव्यवस्था सगळं शांतता नांदवत ठेवून आरोपींविरुद्ध कडक कारवाई करावी आणि अगदी पोलीस अधीक्षक साहेब असतील, पोलीस निरीक्षक साहेब असतील, उपनिरीक्षक साहेब असतील किंवा मग पोलीस कमिशनर साहेब असतील, या सर्वांनी या प्रकरणाची गृहमंत्रालयाने सुद्धा महाराष्ट्राच्या गृहखात्याने सुद्धा याची दखल घ्यावी आणि वेळप्रसंगी विधानसभेत विधान परिषदेमध्ये सुद्धा या चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आवाज उठवला जाईल. एवढंच सांगतो. जय हिंद, जय भारत. 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पोहोचलोत SP कार्यालय लातूर या ठिकाणी आणि कोराळी गावात ज्या दोन युवकांना झालेल्या मारहाणीच्या संदर्भात या ठिकाणी ते स्वतः पेशंट या ठिकाणी SP ऑफिसला निवेदन देण्याकरिता आलेले आहेत. तर आपण त्यांची प्रतिक्रिया त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, नेमकं SP साहेबांनी यांना काय आश्वासन दिलेलं आहे आणि या एकूणच घटनेसंदर्भात त्यांची प्रतिक्रिया काय येते ती आपण नेमकी त्यांच्याकडनं पाहणार आहोत. नमस्कार सर, काय प्रतिक्रिया काय सांगता? ज्या लोकांनी आम्हाला दोघांना मारहाण केलेले आहे त्या लोकांविरुद्ध आम्ही आता साहेबांकडं सांगितलं जे काही झालं ते. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे काय काळजी करू नका तुम्ही, आम्ही करतो असं. आणखीन काय सांगायचं? त्यांच्यावरती लवकरच गुन्हा दाखल होईल. तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे अशी काय मागणी आपण केलेली आहे का? हो, साहेबांनी पोलीस प्रोटेक्शन देतो असं आश्वासन दिलेलं आहे. विश्व 24 न्यूज करिता अतुल सोनकांबळे, लातूर. आज आपण इथं रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या वतीने कोराळी गावामध्ये जे दोन तरुणावर हल्ला झाला होता त्याच्यावर FIR दाखल झालेला आहे कासारशेची पोलीस स्टेशनमध्ये, पण अद्याप ही आरोपींना संपूर्ण सगळ्याच आरोपींना अटक वगैरे झालेली नाही आहे. आणि तसेच हे दबावतंत्राचा वापर करून आरोपी जे त्यांच्या कुटुंबियावर म्हणजे पीडितांच्या जे मारहाण झालेली त्यांच्या कुटुंबियाच्या आणि ज्यांनी हे आवाज उठवत आहे त्यांनाही जे विविध प्रकारे दबावतंत्राचा वापर करत आहे त्याच्या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकारी यांना पोलीस संरक्षण ही मागितलेलं आहे. रुग्णाच्या आणि त्यांच्या कुटुंबियांनाही पोलीस संरक्षण मिळावे, जोपर्यंत हे प्रकरण संपत नाही तोपर्यंत त्यांना पोलीस संरक्षण मिळावं, हे रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने आज आम्ही त्या जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे. त्यांनी आज निवेदन स्वीकारलं आणि संबंधित पोलीस स्टेशनला वगैरे आदेश देऊ वगैरे असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि हे लवकरात लवकर ह्याच्यामध्ये प्रकरण लवकर संपावं आणि कायदेशीर ह्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. धन्यवाद. आज कोराळी गावामध्ये जी मारहाण झाली होती त्याच निमित्तानं आज इथं जे पीडित होते अत्याचार प्रस्तुती आज मानबाई पोलीस अधीक्षक साहेबांना प्रतिष्ठा त्यांच्या व्यथा सांगितली व आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि त्यांच्यापासून जे यांना जी दहशत येत आहे त्यांच्या कुटुंबियांना जी दहशत येत आहे यांना जी मदत करतात त्यांना पण जिथे आमच्याचे फोन वगैरे येणे किंवा जे प्रकार चालू आहे दहशतीचा ते थांबवून यांना मदत करणाऱ्यांसाठी पण पोलीस संरक्षण मिळावं या मागणीचा आज रुग्णाक संरक्षण समितीच्या वतीनं व आपल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई न्याय मिळावा ही रुग्णाक संरक्षण समितीच्या वतीनं बरोबर आमच्या टीमच्या वतीने रुग्णताई आणि कावेरी होते यासोबत आहेत त्यांनाही कावेरी होत नाही यांनाही या ठिकाणी भरपूर त्रास झालेला आहे यांना मदत करता येते हे फक्त थांबलं पाहिजे या आधीच आम्ही मागणी केलेली आहे. साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे लवकरात लवकर या संदर्भात कारवाई होईल त्यामुळे धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.